लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या सर्व विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केले असून विरोधकांना अपात्र ठरवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांशी संगनमत करून जिल्हा बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट नोंदी, खोटे कागदपत्र आणि प्रमाणपत्र तयार केले. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याने लोकशाही बळकट करण्यासाठी त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लातूर येथील भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक संदर्भात राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लातूरच्या भाजपा शिष्टमंडळाने दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता राजभवनावर भेट घेतली. यावेळी लातूरचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेशप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले उमेदवार धर्मपाल देवशेट्टे, बाबू खंदाडे, त्याचबरोबर अमोल पाटील, विक्रम शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून निवडणूक प्रक्रियेतील अनेक महत्त्वाचे दस्तावेज त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. राज्यपाल महोदयांची सदरील शिष्टमंडळाची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली असून संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून सत्ताधारी यांच्या दबावातून चुकीचे निर्णय घेतले. विरोधी उमेदवारांना पत्र ठरवण्यासाठी बनावट नोंदी करून खोटी बनावट कागदपत्रे प्रमाणपत्रे तयार केली. निवडणूक निर्णय अधिकारी पदाचे कर्तव्य विसरून विरोधी सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. महामहिम राज्यपाल महोदय, संवैधानिक यंत्रणेच्या कामकाजात तुमचा सतत पाठिंबा आणि प्रामाणिक मध्यस्थी लोकशाही व्यवस्थेतील घटनात्मक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आजपर्यंत सिद्ध झाले आहे. त्यानुसार प्रामाणिकपणा, न्याय, सुशासन आणि सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत भ्रष्ट, अनैतिक, फसव्या आणि अप्रामाणिक कार्यात गुंतलेले निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक HA जाधव आणि जिल्हा सहकार मंडळाचे SS देशमुख यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली आहे. जनहित न्यूजसाठी युवराज केदारी, लातूर.